नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. मेलेल्या कोंबड्या व मांस नदीत फेकणारे पोलिसांच्या जाळ्यात. शिक्षक दिनानिमित्त त्रिमूर्ती विद्यालय दुधाळा येते. योग, आयुर्वेद, आरोग्य या विषयावर कार्यशाळा. क्रॉप टायफस व डेंग्यू आजाराबद्दल जनजागृती, डॉक्टर सोनाली बाके यांचे प्रतिपादन. आता बातम्या सविस्तररित्या. खापरखेडा येथे मागील अनेक महिन्यापासून नागपूर शहरासह ग्रामीण भागातील चिकन व्यावसायिक मेलेल्या कोंबड्या, पंख व मांस चारचाकी वाहनात गोळा करून मध्यरात्रीच्या सुमारात पारशिवनी पूल, कन्हान नदीच्या पात्रासह इतर भागात फेकत होते. मात्र बुधवारी मध्यरात्री मेलेल्या कोंबड्या व पंख व मांस पारशिवनी पुलावरून कन्हान नदीच्या पात्रात फेकत असताना एका सामाजिक कार्यकर्त्याच्या समय सूचकतेमुळे पोलिसांच्या जाड्यात अडकले. या प्रकरणात आरोपींच्या संख्या 7, मात्र रात्रपाळीत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचे एकाच आरोपीवर कार्यवाही केल्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोंढाळी येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून पतंजली चिकित्सक संघटन व काटोल तर्फे योग, आयुर्वेद व आरोग्य या विषयावर विद्यार्थ्यांकरिता विशेष कार्यशाळेचे आयोजन त्रिमूर्ती विद्यालय दुधाळा कोंढाळे येथे करण्यात आले. कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून पतंजली चिकित्सक संघटनेचे प्रांत प्रभारी आयुर्वेदाचार्य निलेश वानखेडे, जिल्हा योग विस्तारक योगतज्ञ संजय खोंडे, चिकित्सक संघटन काटोल तहसील प्रभारी डॉक्टर स्वप्नील वानखेडे व योगा शिक्षक वैभव घोडे उपस्थित होते. गोंडखैरी येथील कडमेश्वर तालुक्यातील अनुदानित आदिवासी आश्रमशाळा खापरी येथे गोंडखैरी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनाली बाके यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांची वैद्यकीय आरोग्य तपासणी करण्यात आली. स्क्रब टायफस या आजाराची लक्षणे असलेली काही रुग्ण राज्यात तसेच जिल्ह्यात आढळून आले आहे. या आजारामुळे रुग्णाला मेंदूज्वर होऊन रुग्ण दगावण्याचा धोका असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने आरोग्य संस्थांना अलर्ट राहण्याची सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने सोमवारी 3 सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाच्या खापरी येथील अनुदानित आदिवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत वैद्यकीय आरोग्य तपासणी करण्यात आली. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एफएक्स न्यूज स्टारचा वार.